नाल्यामध्ये 5 महिन्याचे मृतबाळ आढळून आले. सांगलीतील धक्कादायक घटना असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील चांदणी चौक माळी टॉकी समोर अप्पा कासार झोपडपट्टीमध्ये 5 महिन्याच्या बाळाला एका नाल्यात फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही दुर्दैवी घटना सकाळी 7 सुमारास उघडकीस झाली, तर घटनास्थळी महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी जाऊन पाहणी केली आणि मृत बालकाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आलं आहे. सकाळी नाल्यात हे बालक अडवून आल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.